आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वर्ष एक ठरलेलं काम आहे ग, ते जर वाजलं ना तर सगळं पहिल्यासारखं सुरू होईल. काही काळजी करू नकोस, तुला हवंय तसं होईल सगळं. आता तू म्हणाली असं होईल तर 100% होणार. अगं मला मनापासून शुभेच्छा देणारे ना खूप कमी लोक आहेत, जवळजवळ नसल्या तर जम. फक्त एक तू आहेस, एकटी तू, जिला असं वाटत कि माझं भलं व्हावं, बाकीच्यांना काही पडलीच नाही. एक मिनिट, तुला पण असं नक्की वाटत ना कि माझं भलं व्हावं? दादा अहो अभिनंदन, दादा अहो आपण ज्या कामासाठी पैसे दिले होते ते काम झालं. काय काम झालं? वा वा रतन, काय काय न्यूज दिलेस तू कमाल. अरे वा वा वर्षा, तू शुभेच्छा दिल्या आणि काम झालं. काम झालं वर्षा, काम झालं. समीर एक मिनिट, समीर दादा तोंडगोड केलं पाहिजे नाही का? मी चहा घेऊन येतो. समीर आर यू आउट ऑफ युअर माइंड? बापरे, माझ्याशी बोलताना एवढं इंग्लिश, म्हणजे खूपच राग आलाय. मग काय, काहीतरी भान आहे की नाही तुला? आजूबाजूला कोण आहे, आपल्याकडे कोण बघतय? वर्षा मला कोणाची काही पडली नाहीये, माझ्या मनात येईल मी तसं वागणार. बास, आता मला कुणी थांबवण्याचा अडकवण्याचा प्रयत्न केला तरी मी काय आता थांबणार. वर्षा मार्केटमध्ये अशी एंट्री मारतो ना की सगळ्यांची तोंड बंद झाली पाहिजे. वर्ष तू आता बघच, हा बिझनेस मी पुन्हा कसा उभा करतो. माझ्या पाठीत सुरा खुपसणारा राणा, प्रामाणिकपणेचे धडे देणारा तो अशोक मास्तर, या सगळ्यांच्या नाकावर टिचून मी बिझनेस पुन्हा उभा करणार. माझ्या सावलीत राहून माझा भाऊ माझ्याशी गद्दारी करायला निघाला, त्याला पण दया नाही दाखवणार. जयपूर मधून आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे, त्या बाद आहे हळूहळू का असे ना आपण आउट ऑफ स्टेट एक्सपांड होतोय. ठीक आहे, आता थोडेफार कष्ट वाढतील आपले, पण गुड्डी गुड्डी. हा काय झालं? नाही कुठे कुठे काय झालंय? गमंड, तू बोलत का नाही आहेस? मी एकटाच बोलतोय. नाही असंच, म्हणजे गुडी अजून तू त्याच गोष्टींचा विचार करतेस का? हे बघ, तुला जर खरंच वाटत असेल की संपतने चोरी केली आहे तर तू डिरेक्टली त्याला जाऊन. नील, मला त्याचं काहीच पडलेलं नाहीये. मला तर ना त्या घरात जावंसही वाटत नाही, तिथे राहावंसही वाटत नाही. मला तर ना त्या घर नावाच्या पिंजऱ्यातूनच बाहेर पडायचंय. मला नकोय तिथली माणसं, नकोयत तिथली बंधनं, नकोयत मला, मला त्यांची भांडणं नकोयत, काही काहीच नकोय मला आता. मग काय करणार आहेस? आपण घर घेऊया. घर? हो, म्हणजे आपण एखादं घर रेंटवर घेऊया. बघ, मला एवढं पेमेंट तर नक्की आहे की मी त्या घराचं रेंट भरू शकेन. आणि आपलं आपलं एखादं घर असेल, आपली स्पेस असेल, तर आपल्यावर कुठली बंधनं नाही येणार. आपण आपण हवा तितका वेळ एकत्र घालवू शकतो, आपण सेपरेट राहू शकतो स्वप्नील. गुड्डी, हॅलो, मला ना काहीच प्रॉब्लेम नाही या गोष्टीमध्ये, पण लोकांचे प्रश्न तिकडेही फेस करावेच लागणार आहेत.
नील, हे बघ, तुझ्या सोबत राहण्यासाठी मी कुठल्याही प्रश्नांना फेस करायला तयार आहे. आपण जर रेंटने घर घेतलं तर आपण एकमेकांसोबत छान वेळ घालवू शकतो. मला नाहीये लोकांची भीती, बिलकुल नाहीये. हा पण हे सगळं तुला चालणार असेल तर, तू जर नाही म्हणत असेल तर. नाही तसं नाही, पण निधन आधी आपल्या नात्याला नाव देता आलं. स्वप्नील, त्याची काय गरज आहे? मी असं नाही म्हणते की आपण संसार करूया. आपल्या नात्याला नाव देण्याची गरजच नाहीये. मी फक्त एवढंच म्हणतीये की आपण एक रेंटने वेगळं घर घेऊ जिथे आपली आपली स्पेस आपल्याला मिळेल. आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी वेगळी जागा शोधावी नाही लागणार. आणि माझं ठरलंय, मी माझी स्वतंत्र अशी जागा घेणार आहे जिथे मी तुला भेटू शकेन. आता तू ठरव की तुला मला भेटायचंय की नाही भेटायचं. मुक्ते, तू का आणतेस हे सगळं? काय ग शेंडे फळ, तुम्ही का करू राहिले काम? वृंदा कुठे? माहित नाही, ती आलीच नाही किचन मध्ये, म्हणून आम्ही बनवलं जेवण. वृंदा, वृंदा खाली ये. काय झालं? मुक्ताला का स्वयंपाक करायला लावलास तू? प्रेग्नंट आहे ना ती? अशा अवस्थेत तिला किचन मधलं काम कशाला करायला लावायचं? मी पण प्रेग्नंट होते तेव्हा किचन मध्ये राबतच होते. आणि मुक्ता एकटी नव्हती, आबा होती मदतीला तिच्या. आबा? आबाला अजून किचन मधलं सगळं काम जमत नाही, माहितीये ना तुला. हा, तुला काय झालं होतं? तुला काही झालंय का? प्रॉब्लेम आहे का? काही बरं नाही वाटत आहे का? हा प्रश्न आधी विचारायला पाहिजे होता की नाही? हा, सगळं बोलून झाल्यानंतर तब्येतीबद्दल कसं काय विचारता तुम्ही मला? बघा, मला धडधाकट आहे, काही झालेलं नाहीये. हो ना, धडधाकट आहेस ना तू, मग कशाला करायला लावलंस त्यांना काम? पण काय बिघडलं म्हणते मी दोघींनी मिळून स्वयंपाक केला तर? आभा तसंही मोठी झाली, आता मोठ्या बहिणीवर हात उचलताय तो म्हणजे स्वयंपाक पण येतच असेल. तसंही लग्न होईल तिचं आता, या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील. बरं झालंय केलं तर. हा फक्त लग्न झाल्यानंतर इतरांसारखं माहेरी येऊन राहायला नको ती, म्हणजे झालं. वृंदा तू ए राणा, थांब. कुणीतरी एकाने हा असा डोक्यात राग घालून घेतल्यानंतर ना दुसऱ्याने जरा शांत राहायचं असत. पण तिच्या डोक्यात सध्या जे काही सुरू आहे ते बघता, तिच्या नादाला न लागणं हेच बरं आहे. मुक्ता, तू सुद्धा तिच्या बोलण्याचं फार मनाला लावून घेऊ नकोस. जेव्हा जेव्हा वृंदा चुकली असं तुम्हाला वाटेल ना, तेव्हा तेव्हा आधीच्या वृंदाने तुमच्यासाठी जे काही कष्ट उपसले ते सगळे आठवा. जर सहन करा तिला. बरोबर आहे बाबा तुमचं, म्हणून मी पण तेच करते. पण तिच्या वागण्याने तिलाच जो त्रास होतोय ते बघून वाईट वाटतंय. अगं हो ग, कळतंय मला, सगळं कळतंय, सगळं खरं आहे. या सगळ्यामध्ये आता सध्या तिच्याकडे दुर्लक्ष करून आपण आता आपल्या क्लासेसच्या कामावरती लक्ष केंद्रित करूया. हा,
कदाचित क्लासेस सुरू झाले आणि गरजेपुरता पैसा घरात यायला लागला की होईल सगळं सुरळीत होईल. चला 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 जेवायला घ्या. चल आकाशराव या या चल जेवण येते. पण त्यात प्रॉब्लेम काय? नाही नाही ऐका मी मी असं काही करणार. हा बरं ठीक आहे ठेवा. ऐका काय झालं? या जगात ना एक वेळ देव भेटेल पण सिंगल मुलीला कोणी रूम देत नाही रेंटने. उद्या काय इतकी काय वाईट परिस्थिती नाही मिळेल रूम. अरे हो मिळेल पण आवाजा सव्वा करून रेंट सांगतायत हे लोक. म्हणजे जिथे सिंगल मुलीला रूम रेंटने द्यायला तयार आहेत तिथे त्यांना हवं तेवढं रेंट सांगतायत ते. आणि जिथे कमी पैशात जर रूम मिळतोय तिथे त्यांना मॅरेज सर्टिफिकेट हवंय. कोणी तयारच होत नाही यार सिंगल मुलीला रूम द्यायला. ठीक आहे हे बघ तू एक काम कर जिथे जास्त पैसे मागतायत ना ती रूम बुक कर मी देतो पैसे. तू का रेंटचे पैसे देणार? म्हणजे रूम घेण्याचा डिसिजन माझा आहे ना तर मी देईन ना पैसे. गुडिया का पण मी दिले तर प्रॉब्लेम. स्वप्नील माझी जबाबदारी आणि माझ्या जबाबदारीचं ओझं तुझ्यावर नकोय. मला म्हणजे आपण आपल्या नात्याला कुठलंच नाव नाही देत आणि नाव नाही तर उगाच नको ना कुठल्या जबाबदारीचं ओझं तुझ्यावर. आणि डिसिजन माझा आहे तर प्लीज मी बघेन ना काय करायचं. ठीक आहे बघ मला काही तुझा स्वाभिमान दुखावायचा नाही पण तू एवढे पैसे कुठून उभे करणार आहेस? मला तुझ्याशी बोलायचंय जरा. हा बोला ना. तुला खरं वाटणार नाही पण मी खरंच दागिने घेतलेले नाहीत ग तुझे. आणि तुझा विश्वास नाही बसणार पण हे माझे दागिने आहेत ना हे तू घे. वीक नाही तर गहाण टाक काही कर पण तुला मदत होईल ना याची. नाही मला मला तुमचे दागिने नकोय. ओवी खरंच माझ्यावर विश्वास ठेवा ग मी बदलली आहे पूर्वीसारखी नाही राहिले आता. सासूबाई मला तुमचे प्रयत्न कळत आहेत. खरं सांगू विश्वास नसताना विश्वास आहे असं नाटक करणं नाही जमणार मला. खर तर आता माझ्या आयुष्यात जे काही सुरू आहे ते एकटीने सहन करायची ताकद नाहीये माझ्या. कुणावर तरी विश्वास टाकून मनातली दुःख शेअर करावी यासाठी कोणीतरी हवं कोणीतरी आधार द्यायला हवं असं वाटत आणि कदाचित तो आधार तुमच्याकडनं मिळेलही. पण हे सगळं स्वीकारायला मला वेळ हवाय. आता तुम्ही मला हे दागिने द्याल आणि उद्या याच्या बदल्यात चार गोष्टी माझ्याकडनं मागाल हे असं सतत वाटत राहील. अगं नाही ओवी. नाही नाही मुद्दा आता पैसे मिळवण्याचा नाहीच आहे. त्या दागिन्यांना काहीतरी महत्व आहे. ते दागिने माझ्या आईची आठवण म्हणून जपून ठेवले होते मी. आणि त्यातले काही दागिने तर माझ्या बाबांनी किती कष्टाने माझ्यासाठी बनवले आहेत हे तर मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे त्या दागिन्यांच माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्व आहे. आणि म्हणूनच मला हे तुमचे दागिने नकोय. हे दागिने वहिनीला नको असतील तर मला हवेत.
बाई तुला कशाला हवे? आई मला गरज आहे सध्या दागिन्यांची, दे मला ते. अगं तुला काय गरज पडली? दे म्हंटल ना. अगं पण कशासाठी हवे ते तरी सांग. वहिनी प्लीज तू नको ना मध्ये पडूस. एका आईकडे तिची मुलगी दागिने मागती आणि तसंही दागिने मला कशासाठी हवेत हे तुला सांगितलं तर ते तुला पटणार नाही आणि आवडणार पण नाही, त्यामुळे राहू दे. बर मला सांग कशासाठी हवेत दागिने मला सांग ना. तर तुला काय सांगू? दादाला हवे असते तर त्याला असे 12 प्रश्न विचारत बसली असतीस, का हवेत कशाला हवेत. तू मला का प्रश्न विचारतीये? आता तो तुला भीक घालत नाही त्यात माझी काय चूक आहे? आधी दिलंस ना त्याला जे जेव्हा हवंय तेव्हा सगळं वेळेवर दिलंस. आता मला गरज आहे आणि तसं या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक प्रॉपर्टीवर, सगळ्यावर ना माझा मुलगी म्हणून एक समान हक्क आहे. आई त्यामुळे ते दागिने ते इकडे सोड. गुड्डे ए गुड्डे अक्षता, तू आईचे दागिने का घेऊन आलीस? का म्हणजे मला गरज आहे या दागिन्यांची म्हणून घेतलेत मी आता. तुला गरज असेल तर मला सांग ना, आपण करूया मॅनेज. पण आता या दागिन्यांची खरी गरज होईल आहे. एवढी काळजी आईच्या दागिन्यांची काय? आता काय हे दागिने पण लंपास करायचं का तुम्हाला? अक्षता तू काय बोलते? काय अक्षता काय हे एवढं शाण पण आता दाखवताय? जेव्हा माझे दागिने परस्पर विकले, तुमचा तो विजा काढायचा होता अमेरिकेला जाण्यासाठी, तेव्हा हे शाण पण कुठे होतो? ऐका आणि या घरात ना तुम्हाला राहायला मिळतंय, दोन वेळचं नीट खायला मिळतंय, तर गप्प तेवढ्यावरती राहा, बाकीच्या गोष्टीत नाक खुपसू नका. अगं बस बस ते पेपरच्या बाहेर चालली आहे सई तुझी. काय हो? अरे ओविताईची सई आधीच केलेली आहे. आता येता येता तिची सई घेऊन आलो मी. ओवीची सई त्याची काय गरज होती? नाही म्हणजे तिचं नाव कशाला फॉर्म वर? अरे ओवीचं नाव का नको? म्हणजे उद्या जेव्हा प्रॉफिट शेअरिंगची वेळ येईल तेव्हा तिचा शेअर आपण तिला देणार कसं तिचं नाव नसेल तर? बर मग मलाही माझं नाव हवंय त्या फॉर्म वर. वृंदाताई राणा दादाचं नाव आहे ऑलरेडी, त्याने काय होणार आहे? त्यांच्याशी जरा कोणी गोड बोललं की सगळा व्यवहार बाजूला ठेवून त्यांना हवं तसं ते वागतात आणि मग नुकसान होतं. ते बावळट आहेतच, त्यांना तुम्ही सहज गोळात घेऊ शकता, पण मी मूर्ख नाहीये ना आणि त्याचा तुम्हाला त्रास होतो म्हणून हे असं तुम्ही तांदळातून खडा बाजूला करता तसं मला बाजूला करता. वृंदा कुठून कुठून सुचते का तुला हे सगळं? सिरियसली ताई तुला असं वाटतं की तुझा त्रास होतोय आम्हाला म्हणून आम्ही तुला बाजूला करतोय? मग तसंच आहे. काय बघताय तुम्ही? खरं तेच बोलतेय मी तुम्हाला ना, कधी कोणी गंडवेल काही सांगता येत नाही. तसं या घरात तुम्हाला आधीपासून गंडवत होतेच, ते काही नाही. बाबा तुम्ही ओबीसाठी जे जे काही करणार आहात त्यामध्ये मला माझं नाव हवंय, मला माझा वाटा हवाय, मग तो क्लास असू दे किंवा इस्टेट असू दे, मला माझा हक्क हवाय. इस्टेट? कुठली इस्टेट? हे घर आणि ते दाराबाहेरचं तुळशी वृंदावन एवढीच मिळकत आहे तुझ्या बापाची? काय ते तुमच्या व्यवहारी जगात काय म्हणतात ना इस्टेट का इस्टेट, एवढीच आहे माझी. पण वृंदा
माझी खरी इस्टेट आहे ना ती माझे संस्कार. मी घडवलेली मुलं, त्यांना दिलेली शिकवण, माझं ज्ञान ही माझी खरी इस्टेट आहे. कळतं का तुला? नाही, कालपर्यंत या इस्टेटीची वारसदार होतीस तू, पण आज गमावलंस. आता वाटा मागायला लागलीस ना, तेव्हाच गमावलंस सगळं तू. एक सांगतोय तुला, लक्षात ठेव, हे जे काही चाललंय ना तुझं, ते बघता या इस्टेटीतली एक पैसा सुद्धा तुला घेण्याची लायकी उरलेली नाहीये तुझी. ज्या दिवशी ती लायकी कमावशील ना, तेव्हा वाटा मागायला ये. या 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 क्लासच्या पैशांचा वाटा हवाय ना तुला, तो तुला पाहिजे तेवढा मिळेल, पाहिजे तेवढा द्या रे. करा सही घ्या, तिची सही घ्या, आणि ती सही एकटीच नावली आहे, बाकी त्यांची खोडून टाका ना, सगळा सगळा प्रॉफिट देऊन टाका, तेव्हा देऊन टाका. हा हा वाडकर मास्टर आणखी चार शिकवणी घेईल, आणि त्यात हे जे काही कर्ज आहे ना ते फेडून टाकेल, लक्षात ठेव. वाटा मागते हेच 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 बघायचं राहिलं होतं आता. हा